आणि यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री पदासंदर्भातली। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून प्रणिती शिंदे यांचे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे। प्रणिती शिंदे सध्या सोलापूरच्या खासदार आहेत, पण त्याआधी गेली 15 वर्ष त्या सोलापूर मध्य मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। महाराष्ट्राला पहिल्या मुख्यमंत्री मिळाव्यात अशी मागणी या पोस्टर्समधनं करण्यात आली आहे। काँग्रेसचे माजी पदाधिकारी बाबा करगुळे यांनी हे बॅनर झळकवल्याची माहिती आहे। या मतदारसंघाचा आमदार मोची समाजाचं प्रतिनिधित्व करणारा असावा ही मागणी या बॅनरबाजीतनं करण्यात आली आहे। आणि यानंतर पुढची बातमी आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय किंवा मुख्यमंत्री चेहऱ्याशिवाय युती आघाडीची। तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय, पण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविनाच युती आणि आघाडी दोघेही जण निवडणुका लढवणार आहेत। महायुतीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघेही मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जातात, तर महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्याही बरीच मोठी आहे। यात प्रामुख्यानं उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंची नावं आघाडीवर असल्याचं दिसतं। पण निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका ना युतीनं घेतली आहे ना महाविकास आघाडीनं। महायुतीचा उमेदवार महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो आमचे घटक दल आणि आमचे पक्ष एकत्र बसून तो निर्णय करतील, पण निवडणुकी अगोदर कोणत्याही चेहऱ्याचं प्रोजेक्ट केलं जाणार नाही। तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी पहिल्यापासून आग्रही होती, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीआधी नको अशी ठाम भूमिका घेतली। 2019 साली महाराष्ट्रामध्ये नवी युती आणि आघाड्यांचा जन्म झाला, तोच मुळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या वादामुळे। यंदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी पहिल्यांदाच एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाईल। सध्या महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10, तर काँग्रेसकडे सर्वाधिक 43 आमदारांची संख्या आहे। आम्ही असं म्हणतच नाही की आमचा मुख्यमंत्री पाहिजे किंवा तुमचा, चेहरा असावा, चेहरा असावा, चेहरा असायला पाहिजे। ही एक धोरणात्मक भूमिका घ्यावी असं आमचं सगळ्यांना आवाहन होतं। तर महायुतीमध्ये सध्या आमदारांची 103 अशी सर्वाधिक संख्या असून सुद्धा भाजपकडे मुख्यमंत्री पद नाही, तर 40 आमदारांसह शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचं नेतृत्व करतात। अजित पवारांच्या पाठीशी राष्ट्रवादीच्या 43 आमदारांचं बळ आहे। मुख्यमंत्री पदासाठी महायुतीतल्या तीनही पक्षांमधला सुप्त संघर्ष काही लपून राहिलेला नाही आहे, आणि याचीच एक छोटीशी झलक लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरही दिसली। अजित पवारांनी राबवलेल्या लाडकी बहीण कॅम्पेनमधनं मुख्यमंत्री हा शब्द वगळला गेला होता, तर आज महाराष्ट्र भाजपनं दिलेल्या जाहिरातीमधनं सुद्धा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख गायब झालेला दिसला। गेले काही दिवस मुख्यमंत्री पदावरनं आक्रमक भूमिका घेणारी शिंदेंची शिवसेना सुद्धा आता काहीशी बॅकफूटवरती गेल्याचं चित्र दिसतंय। तिचा मुख्यमंत्री होणार, पण महायुतीचा नेता कोण मुख्यमंत्री असेल? हे बघा, माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, मला वाटतं ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे, परंतु युतीचाच मुख्यमंत्री होणार। ज्यांना कॉन्फिडन्स नाही म्हणून संख्या मिळाल्यानंतर आम्ही जाहीर करू असं ते म्हणणं त्यांचं आहे। आमचा महायुतीचा मुख्यमंत्री सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे, तो महायुतीचाच असेल आणि महायुतीचाच होईल। तर महाराष्ट्रातली राजकीय सद्यस्थिती पाहता कुणाही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळणं अवघड आहे, त्यामुळे युती असो किंवा आघाडी, निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी सर्वसमावेशक चेहरा देणं हे सर्वात मोठं आव्हान असेल हे निश्चित। आणि यापुढे